पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये रुद्राक्षाचं काल्पनिक मंदिर साकारण्यात आलंय. हा घरगुती इको फ्रेंडली गणपती देखावा सागर गिगीने तयार करायला 25 दिवस परिश्रम घेतलेत. यासाठी त्यांनी नेपाळहून रुद्राक्ष मागवलेत आणि त्यासाठी त्यांनी 45,000 रुपये खर्च सुद्धा केलाय. पाहूयात या रिपोर्टमधून काय आहे हा देखावा. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका शिवभक्ताने चक्क 10,000 रुद्राक्ष मिळून गणपती बाप्पा साकारले आहेत. हे मंदिर इतकं सुंदर आहे की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटणार आहे. शिवभक्ताने हे रुद्राक्ष नेपाळहून मागवले असून तब्बल 45,000 ते 50,000 रुपये खर्च केलेत. हे मंदिर देखील डोळ्यांना भारावून टाकणार असंच आहे. आपल्या लाडक्या बाप्पांसाठी केलेला हा अनोखा प्रयत्न नक्कीच चर्चेचा विषय झालाय. पहिले स्टार्टिंग में मैंने क्या किया था, एक साल पहले छोटा गाड़ी में मेरे एक छोटा रुद्राक्ष का मंदिर बनाया था. उसके बाद से ही मेरे को यह है कि अपन इस टाइम गणपति का ही डेकोरेशन बड़ा करेंगे और वो बड़ा मंदिर मैंने बना दिया. उसके लिए मैंने नेपाल से रुद्राक्ष मंगाए थे 10,000, उसमें से एक 9,000 के ऊपर रुद्राक्ष उसको मैंने लगा के वो मंदिर पूरा बनाया. पर्यावरण का है क्योंकि हम पहले से स्टार्टिंग से भी हम इको फ्रेंडली गणपति करते थे और वही संदेश हम देना चाहते हैं कि आप इको फ्रेंडली में ये अच्छा से अच्छा अपन ये कर सकते हैं और उसमें भी पूरा आध्यात्मिक स्वरूप का अपन बना सकते हैं.